येवपा खातीर हेल्थ मिनिस्टर बाबा विश्वजीत राणे, सीएस, हेल्थ सेक्रेटरी, डीन ऑफ गोवा मेडिकल कॉलेज, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस इनचार्ज डॉक्टर गीता आणि रेस्ट ऑल टीम, डॉक्टर काकोडकर कोविड हॉस्पिटलचा इनचार्ज, या सगळ्या जणांक आज रिव्ह्यू घेऊन आफयल्लो. म्हणजे रुटीन जी कशा पद्धतीत मॅनेजमेंट चाललं आहे सगळे रिव्ह्यू घेऊन खातीर गोवा मेडिकल कॉलेजीचं 146 वार्ड, 147, 145 अँड 148. हितूंतलो 146 अँड 148 146 अँड 147 इज द ICU आणि ITU. म्हणजे हे दोन्ही वार्ड तसे 20 बेड 30 बेड, परत 145 आयसोलेशनातलो 30 बेड, हे सगळे वार्ड आयच्या घडीक जे आसा हे फूल आसा. त्याचबरोबर भितरलो 132 वार्ड सुद्धा जो आसा पळय न्ही, म्हणजे सर्जिकल वार्ड, होय वार्ड आतापर्यंत ज्यांच्यो कोविड रिलेटेड सर्जरी ज्यो आसा ह्यो परफॉर्म करपा खातीरय बी आम्ही त्यांच्यो सर्जरी परफॉर्म ज्यो आसा ह्यो त्या वार्डात केल्यो वता. आणि आतापर्यंत 9 जणांक सर्जरी परफॉर्म करूनही थंयसर दवरलेले आसा. ओके, हे वेगवेगळ्या पद्धतीत GMCन अशा पद्धतीत मॅनेजमेंट जे आसा ते आम्ही करीत आसा. रुटीन दुसरी गोष्ट ESI हॉस्पिटल हांगासरी इट इज 210 बेडेड, थंयसरूय बी तशें पळोवंक वचत जाल्यार आयज ESI हॉस्पिटलूय आमचें फूल आसा. हाज्या व्यतिरिक्त आमी SD हॉस्पिटल फोंडा, मागीर हांगासर आतां पर्यंत फक्त आमी एंटीनेटल आनी पोस्टनेटल जे आसा पळय न्ही हे कवर करताले. आयच्यान आमी थंयसरूय बी पेशंटांक जे आसा हे शिफ्ट करपाक सुरू केले. म्हणजे जनरल पेशंट जे आसा हे बी SD हॉस्पिटलांत माइल्ड टू मॉडरेट कंडिशन्सचे पेशंट्स हे थंयसर शिफ्ट करपा खातीर सुरू केल्या. तांची मॅनेजमेंट आसा ती थंयसर करता. योग्य रित्या सगळ्यांची मॅनेजमेंट करपा खातीर म्हणजे आमी पुराय टीम, आमची गोवा मेडिकल कॉलेजची टीम, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस हे सगळे जाण थंयसर पुराय वर्कींग करता. फक्त काही इक्विपमेंट अजूनही आमी पर्चेस, नवीन आमकां जी इक्विपमेंट लागता ती पर्चेस करीत आसा. आणि ती पर्चेस अजून थोडीशी जी आमकां SD हॉस्पिटलांत अजून काही इक्विपमेंट जाय फोंडाच्या ते पर्चेस करून तांकां जाता तितके बेगीन मेळटली. आमचे बॉन्डाचेर आशिल्ले डॉक्टर जे DHSN आसा, वी आर टेकिंग देम इन टू द कोवीड केअर, कोवीड ट्रिटमेंटा खातीर तांकां घेता. ॲडिशनली इवन दो नर्सीस आणि आत्ता बाकीचो मॅनपॉवर जो आसा पळय न्ही हो आउटसोर्स करून तांकां इको क्लिनाच्या माध्यमातल्यान किंवा तांकां बरें जेवण आणि हे ते दिवपा खातीर ॲट प्रेझेंट ज्यो एजन्सीज GMCन आशिल्ल्यो त्यो आम्ही तांकां जेवण आणि हाऊसकीपींग हाज्या खातीर थंयसर घेतला. त्या खातीर बऱ्यातली बरी ट्रिटमेंट आणि बऱ्यातले बरें मॅनेजमेंट हे आमच्या सगळ्या पेशंटांक दिवपाचो प्रयत्न आसा. आतापर्यंत जे डॅथ झाले म्हणजे 180 पर्यंत हे सगळे परत एकदा म्हणजे ब्रॉड डॅथ कितले, हॉस्पिटलांत कितले, हाडल्या उपरांत कितले, विदीन 24 आवर्स कितले, म्हजे परतूय सगळ्यांक रिक्वेस्ट आसा की आमी एकदम म्हणजे खूप कंडिशन चड सायन्स सिमटम्स जायसर कोणीच रावचे न्ही, तर जोर आणि बाद मायल्ड सिमटम्स दिसल्या उपरांतूच हॉस्पिटलांत येवप आणि ट्रिटमेंट घेवप हे गरजेचे आसा. आणि ते जर घेतले आसत जाल्यार आमच्याकडे आयजूय बी आम्ही म्हणटा एक्झाम्पल्स आसात, 90 वर्षाचो मनीसूय बी ट्रीट जाऊन घरा गेलो. आतापर्यंत जवळपास 60 पेक्षा चड सिझरियन सेक्शन्स ह्यो डेलिव्हरी म्हणजे सिझरियन सेक्शन्स आमच्या ESI हॉस्पिटलांत आम्ही परफॉर्म केल्यो. आणि सगळे बेबीज त्यांच्यो म्हणजे ऑल राईट असतात, सगळी जणां घरा गेली. आतापर्यंत नॉर्मल डेलिव्हरीज ज्यो असा पळय न्ही, म्हणजे मोर दॅन 50 नॉर्मल डेलिव्हरीज हॅव कंडक्टेड इन द ESI हॉस्पिटल. आता आम्ही जे SD हॉस्पिटलांत शिफ्ट केला होय. आणि एके वटेंतल्यान किडनी फेल्युअर पेशंट सुद्धा ट्रीट जाऊन घरा गेले. दुसरे वटेंतल्यान होय बरो रिझल्ट आमच्याकडे असा. आणि काही प्रमाणात जे एकदम सिरियस पेशंट हांगासर येवपाक लागतात त्यांना एकदा आमकां दिसता की जर ते थोडेसे बेगीन आयले जाल्यार त्याची मॅनेजमेंट जी आसा ही व्यवस्थित रित्या जावपाक शकता. त्या ती म्हाका दिसता चडांत चड लोकांनी ही बेगिनात बेगीन की आपल्याक बाद सुद्धा सायन सिमटम्स दिसले आसत जाल्यार हॉस्पिटलांत येवप आणि आपल्याक टेस्ट करून घेवप हे गरजेचे असा अशें म्हाका दिसता. MHAची न्यू गायडलाईन MHAन दिल्ली असा आणि MHAची गायडलाईन जी असा हाज्या प्रमाणे फाल्याच्यान फॉलो केली वयतली. कारण पुराय देशात नवीन MHAच्या गायडलाईनीच्या प्रमाणे जी सगळे इन्स्ट्रक्शन्स असा ही फाल्याच्यान फॉलो केली वयतली. गायडलाईनीच्या प्रमाणे जे असा पळय न्ही, नवीन गायडलाईनच्या प्रमाणे जर ॲट प्रेझेंट पळयत जाल्यार आम्ही पळयता की सगळ्या प्रमाणे त्यांच्यांनी लोकांक सध्या जे एंट्रन्स करता त्यांकां खातीर अलाव केल्ले आसा. टेस्ट कंपलसरी करप ना. बार फाल्यांच्यान चालू जातली. बार हय, बार अँड रेस्टॉरंट जी बंद आशिल्ली ती फाटल्या गायडलाईनीन ना, फाल्यांच्यान बार अँड रेस्टॉरंट चालू करपा खातीर अलाव करतले.
म्हणजे सोशल आम्ही परत सांगता हे सगळे सुद्धा करता असताना आम्ही खैसरूच सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझर्स हे खैसरूच आम्ही बंद करूंक ना आणि ते फॉलो करपाक सांगलेले आसा. आम्ही जेव्हा म्हटला सोशल डिस्टन्सिंग आणि हे सगळ्यांनी मेंटेन करपाक जाय विच इज फॉर ऑल दे शुड मेंटेन द सोशल डिस्टन्सिंग आणि येते. आम्ही सगळ्या जणांक आम्ही पहिलीपासून सांगला की ज्या ज्या जाग्यार त्यांच्यानी देवूळ चर्च असतले पण त्यांच्यानी सगळे नॉर्म्स जे आसा हे सगळे नॉर्म्स पालन करतात. हय, एज्युकेशनाच्या बाबतीत अजूनही डिसिजन, एज्युकेशन स्कुला सुरू करपाच्या बाबतीत अजून डिसिजन ना, एक महिनो तरी ना. जी एमएचएची गाईडलाईन येणार तर त्यांना त्यांच्या प्रमाणे म्हाका दिसता आफ्टर 21st of September. ओके सर, आयक आयक हांव परत सांगता. एक म्हणजे कशें आसा, विरोधकांक खंयचोय स्टेटमेंट घेवन टिका करपाची संवय जाल्या. आमी काही बाबतीत जर पळयत जी खरी गजाल आसा म्हणजे आमी म्हणटा की खंयचीय गर्दी ही गर्दी करची न्ही. आणि तुम्ही जर कंपेर करीत गणेश चवथीच्या पहिलीच्यो केसीस आणि मागीरच्यो केसीस, म्हणजे हाजो अर्थ असो जाता की आमी लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळूंक ना. देवाची चूक न्हू, जे चुकीचो अर्थ आणि समज लावून लोकां मदीं व्हरता त्यांच्यानी पहिली स्वतःच समजून घेवपाक जाय. आम्ही पहिली जे आसा पळय न्ही हे सोशल डिस्टन्सिंग सांबाळूंक ना, आम्ही खंयतरी मास्क वापरूंक ना, शहरातले गांवांत लोक आयले एकामेकाक तेंकले, ताज्या खातीर खंयतरी केसीस वाडल्या आणि वाडल्या हो फॅक्ट आसा. हे आम्ही लक्षात घेवपाक जाय. त्या खातीर खंयसरूच ताका आम्ही चवथी खातीर वाडल्यो हे म्हणूंक ना. लोकांनी सोशल डिस्टन्सिंग सांबाळूंक ना, लोकांनी काळजी घेतली ना म्हणून केसीस वाडल्या. वयल्यान हांवूच तर मनीस ज्यांनी सांगलेलें आसा की चवथ आमी जरी कोवीड आसलें जाल्यार चवथ ही मोठ्या उमेदीन मनोवपाक जाय. ओके, तितकेंच ही गरजेचें आशिल्लें. आणि त्या बद्दल म्हणजे नाका जाल्लो स्टेटमेंटाक लिंक करून नाका थंयसर उलोवपाची लोकांक संवय जाल्ली आसा. आमच्या देशाचे माजी राष्ट्रपती श्री प्रणवदा मुखर्जी हांचे देहांत जाले, त्या बद्दल हांव त्यांचे दुःख गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या वतीन दुःख व्यक्त करता. त्यांनी केल्ले डेडिकेशन म्हणजे त्यांच्या सोशल लायफान पॉलिटिकल लायफान त्यांचे खूप व्हड कॉन्ट्रिब्युशन ह्या भारत देशा खातीर असा. त्यांच्यानी खूप मोठे कॉन्ट्रिब्युशन सोशल फिल्डान पॉलिटिकल फिल्डान ह्या देशाच्या इतिहासात सदोदीत याद केले वयतले. हांव गोंय सरकारच्या वतीन हांव दुःख व्यक्त करता त्यांच्या फॅमिलीच्या आणि पुराय म्हणजे कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहे. इट इज अजून गाईडलाईन सेंटरलाच्या आयल्या उपरांत डिक्लेअर केलं होतं असं काय. कशें आसा, जे जशी एमर्जन्सी येता त्याप्रमाणे त्यांना ट्रिटमेंट दिवपा जाय. ताज्या खातीर वेळच्या वेळी म्हणजे डिसिजन जी असा ही घेतली वता. प्रायव्हेट हॉस्पिटल आतापर्यंत मणिपाल हॉस्पिटल, SMRC हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटल, ओके, हांच्यानी सुरू केला. ताजेर जी किती आहा पळय न्ही डायरेक्टर ऑफ हेल्थ आणि हेल्थ सर्विसीस ताजेर किती ते ॲक्शन घेतात. हे पळय, ह्यो ज्यो दोनूय गजाली आसा पळय न्ही, खंयसरूच हांगासर पब्लीक इनवॉल्वमेंट ना. ही गजाल आमी लक्षांत घेवपाक जाय. हांगासर डायरेक्ट पब्लिकाचो खंयसरूच इनवॉल्वमेंट ना. पर्टिक्युलरली ते जे प्रॅक्टिकली ISL आसत किंवा IFFI आसत, IFFI तर व्हर्च्युअल आसा, आमी डिक्लेअर केल्लें आसा. ओके, ISL इट इज एन विदाऊट तुमच्या प्रेक्षकाच्या शिवाय हेल्थ डिपार्टमेंटाचेर आमचे वर्किंग करता. मॅक्झिमम लोकांनी प्लाझ्मा डोनेशना खातीर येवपाक जाय. ओके, आमकां आमी जर म्हणटा आसत आमी दुसऱ्याचो जीव वाचोवपाक शकता म्हणजे ज्या पद्दतीन ब्लड डोनेट करून, म्हाका दिसता चडांत चड जेव्हा सिमटोमॅटीक जितक्या जाणांनी जाता तितक्या जाणांनी प्लाझ्मा डोनेट करचो.
कारण आज प्लाज्मा ह्या ट्रिटमेंटाचेर खुबशे जाणांचे आयुष्य डिपेंड आसा. त्या ती चडांत चड हांव तुमच्या सगळ्या माध्यमांतल्यान कंटिन्युअसली आमचे हेल्थ मिनिस्टर, हेल्थ डिपार्टमेंट, प्लाज्मा डोनेशना खातीर प्रत्येक जाणांक आवाहन करीत आसा. आमचे लोकल रिप्रेझेंटेटिव्स जे काउन्सिलर्स, पंच, आमदार आसा, हांच्यानी म्हाका दिसता आमदारांनी सुद्दां इनिशिएटिव्ह घेवपाक जाय आपल्या पर्टिक्युलरली एरियांतल्या मॅक्झिमम जाणांक प्लाज्मा डोनेशन करपाक लागलो. थँक्यू. हेल्थ स्टेटस ऑफ